चिकोड़ी येथे हनुमान को ऑप क्रेडिट सोसायटी ची 24वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। चिक्कोडी हनुमान सोसायटीची 24वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीचे चेअरमन बी आर यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। प्रथमतः उपस्थित अतिथी व ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यानंतर सभासद ज्योतिबा ईश्वर ठाणेकर यांनी सर्वांचे स्वागत केले। यावेळी अहवालसालात मयत झालेल्या सभासद खातेदार देशातील थोर व्यक्ती वीर शहीद जवान यांना संस्थेमार्फत श्रद्धांजली वाहण्यात आली। कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व संचालकांचा शाल श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष बी आर यादव अध्यक्षीय भाषणात म्हणाले, सहकारी गेल्या 23 वर्षापासून सहकारीच्या सदस्यांना आर्थिक सेवा देऊन यशस्वीरित्या पुढे वाटचाल करीत आहे। चिक्कोडी व चिक्कोडी परिसरातील बहुजन समाजाची आर्थिक प्रगती होवो व सहकारीच्या माध्यमातून सर्व गरीब कष्टकरी शेतकरी व्यापारी आणि इतर सर्व समाजाची जीवनशैली उत्तम होऊन जगण्याची वाट सुरळीत होवो। सहकारीच्या सहयोगाने लोकांचे पैसे बचत करण्याबरोबर एकमेकांना सहाय्य करून आर्थिक विकास होवो। आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये असणाऱ्या लोकांनी सहकारीकडून कर्ज घेऊन सशक्त होऊन पुढे जावे। बहुजन लोक आर्थिकदृष्ट्या प्रबळ होवो हाच सहकारीचा उद्देश आहे। तसेच बहुजन हिताय बहुजन सुखाय या बोधवाक्याने सहकारीची स्थापना केली असून आमच्या सहकारीने सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी केलेले काम अभिमानास्पद आहे। अध्यक्ष यादव बोलताना पुढे म्हणाले, गेल्या 23 वर्षापासून सहकारीचे अनुभवी आणि मुरब्बी कर्मचाऱ्यांची सेवा तसेच पारदर्शक व विश्वसनीय संचालक मंडळी कार्यरत असून चिक्कोडी आणि सभोवतालच्या परिसरातील लोकांच्या विश्वासात पात्र ठरली आहे। ವರ್ಷದಂತ ಪ್ರಗತಿಯನ್ನು ಹೊಂದುತ್ತಾ ಇದ್ದದ್ದನ್ನು ತಾವು ಎಲ್ಲ ಗಮನಿಸಬೇಕು। ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಒಂದು ವಿಶೇಷವಾದಂತ ಒಂದು ಸ್ಥಾನಮಾನ ಈ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ। यावेळी संस्थेच्या आढावा वाचनात एमडी भोसले म्हणाले, संस्थेचे शेअर भांडवल 54,42,300 रुपये, राखीव व इतर निधी 1,98,04,857 रुपये, ठेवी 13,91,11,021 रुपये, कर्ज वाटप 8,78,83,420 रुपये, संस्थेचे खेळते भांडवल 17,32,39,480 रुपये, बँकेतील शिल्लक व गुंतवणूक 7,50,55,055 रुपये, तर संस्थेला एकूण 15,79,692 रुपये निव्वळ नफा झाला असून संस्थेत एकूण 1,719 सभासद आहेत। 4,46,913 रुपये संस्थेस मिळालेले लॉकर भाडे 8,203 रुपये, जमा कमिशन 4,797 असे एकूण 1,78,65,341 इन्कम आहे। खर्च दिवस दिले गेलेले व्याज 1,38,47,721, एक्स ग्रेशिया म्हणजेच पिग्मी कमिशन 4,84,381, स्टाफ पगार 9,76,410 रुपये, ऑफिस लाईट बिल व इतर खर्च 1,09,565 रुपये, प्रवास खर्च 1,07,290 रुपये, पोस्टेज टेलिफोन खर्च व इंटरनेट चार्जेस 35,248, वाहन देखभाल खर्च 20,687 रुपये, स्टेशनरी व संगणक देखभाल खर्च 1,69,979, मीटिंग भत्ता 63,000, इन्शुरन्स प्रीमियम 48,553, संवाद फेडरल फी इन्कम टॅक्स कन्सल्टन्सी व लोकल ऑडिट फी 1,27,780 रुपये, बँक कमिशन व बँक चार्जेस 3,142 रुपये, स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन संस्थेचा वर्धापन दिन व वार्षिक सर्वसाधारण सभेवर झालेला खर्च 91,456 रुपये, डेप्रिसिएशन ऑन डेड स्टॉक मॅन अँड बिल्डिंग फर्निचर आणि व्हेकल 5,91,954 रुपये,
दिलेले लॉकर भाड़े 300 रुपये, रिपेयर्स टू प्रॉपर्टी 8,387 रुपये, एडवोकेट चार्जेस, अपील चलन फी व लीगल फी 7,133 रुपये, बिल्डिंग भाड़े, उद्घाटन समारोह खर्च 79,200 रुपये, बैड एंड डाउटफुल डेब्ट्स आने सौरभ्य महोत्सव 1,00,000 रुपये, GST पेड अकाउंट 18,219 रुपये, लोन इंटरेस्ट रिबेट पेड 1,479 रुपये, इंटरेस्ट पेड ऑन बॉरोइंग्स 58,767 रुपये, SMS बैंकिंग सॉफ्टवेयर 35,000 रुपये, निव्वळ नफा 15,19,692 झालेला आहे। यावेळी सेक्रेटरी MR कुलकर्णी यांनी सहकारीच्या सर्वांगीण विकासासाठी कारण असलेल्या संचालक मंडळ, सर्व सदस्य, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतकांचे व प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या सहकारीचे कर्मचारी वर्ग व संस्थेच्या प्रगतीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्व संघ व संस्थांचे आभार मानले। सामाजिक कार्यक्रम त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या जर बघायचं असेल तर विद्यार्थ्यांना, तेही गरीब मजकूर विद्यार्थी असतील, त्याचबरोबर हुशार विद्यार्थी असतील आणि त्यांना आर्थिक अडचण येत असेल तर अगदी मक्याच्या ठिकाणी आपली संस्थेला मदत करते। यावेळी संस्थेच्या वार्षिक सभेस चेअरमन BR यादव, डायरेक्टर ज्योतिबा खामकर, सेक्रेटरी MR कुलकर्णी, रिकव्हर ऑफिसर MD भोसले, रिकव्हर क्लार्क भरमू पाटील, कार्यद्गार शाखाध्यक्ष दिलीप शेवाळे सह संस्थेचे सर्व कार्यकर्ते, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते।